झाडांची थोडीफार माहिती देते मी तुम्हाला आज. आमच्या गावात असे वेगवेगळी झाडं आहेत जे आपण खाऊ पण शकतो. आणि कुठलं झाड आहे गे? हे आम्ही लहानपणी खायचो आंबट. किती झाड आहे? लहानपणी आम्ही खूप खायचो आंबट. लागत घे चार पाच पान आल्या पाहिजे. जरा खायची फळ येतात. फळ नाही, पानच खायची. मस्त ग, असं खट्ट मिट्ट लागला. मस्त लागतात. लहानपणी खायचो आम्ही खूप. काय पोटात वगैरे नाही ना दुखणार? नाही नाही, अजिबात नाही. औषध आहे? औषध म्हणजे हा औषध पोटात उलट राहतो, पोट दुखायचं. काय बोलतेस? बाई बरंच काय माहिती आहे जंगलातील झाडांच्या बद्दल. मी गावालाच राहते ना. माझं एक माहेर पण इथलं, सासर पण इथलं, मला सगळं माहिती आहे. हो, कुठे आहे ग झाड? हे बघा, हे दिसलं. हे कसलं? हे दसऱ्याला लावतात फुलं. हो, हा लागतोच फुल दसऱ्याला. हा, दसऱ्याला झाड घराला असं तोरण बांधतात. ह्याचं बघा, हे सागाचं झाड आहे घेतलं. आता हेच कलर पण बदलतं आहे पानाचं. हातावर घेतलं असं चुरडलं ना की पद बदलतं हात ना, लाल लाल झालं ना. अजून थोडं जास्त घे ना. पानापासून कलर तयार होतो माहितीये का? हात पण लाल झालेत. नॅचरल कलर मेहंदीचा. हे नागवेचं पान आमच्या वंशाला मी वापरतो. नागवेळीचं पान हे आणि खातात पण. आता हे छोटंसं पण आमच्या सुपऱ्याने दिलंय काढून. आणि तिथे सागाचं झाड होतं, हातावरती चुरडल्यावरती कलर तयार होतो. आणि पुढे कुठलं पान होतं बोललीस तू? आंबोडकीचं. आंबोडकीचं पान होतं. आम्ही खाऊन बघितलं, एकदम चटपटीत लागलं. हे मोठा पान दाखव. कुठे नाही ना, सगळी नेली वरती वरती आहेत. सगळ्यांनी नेली ना. देऊ का? दे गावचं झाड होतं. खाऊन दाखव. म्हणजे चुना पाहिजे, काता पाहिजे, मग खायचं. खायचं. अरे स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे. तर आता आपण घरी जाऊन खाऊ. आणि जर समजा तोंड आलं असेल खूप, अशा जिभेवरती आपल्या फोड्या येतात ना, तर हे नागवेचं पानावरती काठ ठेवायचं, घडी घालायची आणि ते खायचं. त्या एका दिवशी तीन वेळा खायचं, दोन दिवस करायचं, तिसऱ्या दिवशी आपल्या तोंडावरचे जे फोड्या आलेल्या असतात ते गायब होतात. ते पूर्णपणे तोंड बरं होतं, तोंडाची जखम. बरोबर ना? हो, गावठी उपाय. गावठी उपाय. गोळी घ्यायची गरज नाही का? कुठला मलम किंवा लोशन वगैरे लावायची काय गरज? झाडाची थोडीफार माहिती भेटली आपल्याला. खरंच अशी आहेत गावात झाडं. फुलांपासून सगळे खाण्यांपासून सगळी झाडं आपल्याला पाहायला भेटली आता ज्या छोट्याच्या ब्लॉगमध्ये.